समालोचन कक्षातून एक गोड सुमधुर आवाज तुमच्या कानावरती पडताना पाहायला मिळेल आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटचे समालोचक प्रचंड मोठी ख्याती ज्यांची आहे आणि खर तर आपल्या भारत देशाच्या बाहेर देखील ज्यांनी आखात्य देशांमध्ये आपला मराठी अस्मितेचा झेंडा फडकवला आहे आणि विशेषतः आपल्या पुणेकरांसाठी तो सार्थ अभिमान आहे आपल्याच पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बोरी गावचे सुपुत्र यानंतर आपण ऐकूयात पुन्हा एकदा चुन्नर भूषण चंद्रकांत भाटे सरांना अर्थात चंदू शेटेसरांना ओ टू कॉम्बॉक्स मोठी मॅच आपल्याला पाहिला मिळेल सेमी फायनल नंबर दोन एका बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि दुसऱ्या बाजूला पैलवान गणपत भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी यांच्यातील सेमीफायनल नंबर दोन ला होते सुरुवात पहिला बॉल अगदी खोलवर टप्प्याचा त्याला मात्र कवर पॉईंटला ढकललं एक रन तिकडे घेतली गेली स्किट झाले थोडेसे या अगोदरच्या मॅचमध्ये देखील तिकडे मंगेश स्किट झाले होते पुन्हा तिकडे स्किट होताना पाहिला मिळतात आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये तीन धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत टेनिस क्रिकेट जगतातील दोन उंच पुरे खेळाडू एक वाशिक शेख दुसरे राजू पाटे आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर राजू विरुद्ध राजू राजू सतकर राजू शक्करगी संपूर्ण मुळशी तालुक्याचं लक्ष आज इकडे लागलेलं ला आहे मुळशी पॅटर्न आला त्याला मात्र प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं परंतु मुळशीचा क्रिकेटचा पॅटर्न आता आलाय त्याला देखील डोक्यावर घेतलं जात आहे दिशेने ज्या ठिकाणी आपण पाहू शकता राजू दोन्ही टीमसाठी खूप महत्वपूर्ण कारण हमराज मुतुंजयी या हंगामात चांगली खेळली आहे या बैला चांगला फटका गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न राजू पाटे यांच्या बॅटमधून बॉल सीमारेषा पार चौकार आपण सुरकुंडी गावचे प्रसिद्ध बैलगडा मालक फायनल सम्राट सन्मान्य सोनभाऊ कौदरे शेट पराड आपण उपस्थित दो होत आहेत दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे ओ टू बॉक्स हो हो यावेळेला बाहेरचा बॉल बन्नाट वेग पाहायला मिळाला राजू कमबॅक करताना पाहायला मिळत आहेत राजूच्या विरुद्ध राजू आक्रमक एक राजू गोलंदाजी करतायत एक राजू फलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत दोन्ही संघांसाठी महत्वाची मॅच फायनल गाठायची आणि जो संघ म्हणजे अगोदर ओम बाळासाहेब गुरु यांना विनंती आपण व्यासपीठो संपर्क करा प्रणव गोपाळ आपली वाट पाहतात विनंती असेल आपण व्यासपीठो संपर्क करा ओ टू कॉम्बॉक्स म्हणजे ही मॅच जो जिंकेल कमीत कमी सव्वा लाखाचा मानकरी तरी होणार आहे त्यामुळे ही मॅच खूप महत्वाची असणार आहे एकाच तालुक्यातील संघ एका बाजूला एका बाजूला व्यावसायिक संघ पाहायला मिळतोय त्यामुळे दोन्ही संघ बलाढ्य आहेत हमराज मध्ये कवरच्या दिशेने राजू पाटे यांचं आक्रमण पुन्हा एकदा सीमारेषा पार चौकार पाहुनी मोका हा मारलाय चौका कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांचा सनसनीत चौकार हे फ मैदान म्हणजे फलंदाजांचं नंदनवन आहे या अगोदरच्या मॅचमध्ये प्रथम महेश मात्रे यांच्या सहज सुंदर फलंदाजीने सर्वांची मनं जिंकली गेली परंतु जर पाहिलं तर येणाऱ्या कालावधीमध्ये पाहूया कम बॅक करावं लागेल मुळशी संघाला देखील समोर आहेत राजू पाटे धडाकेबाज नारायणगाव यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू पाहिला मिळतोय थोडसं दूरवरून खेळण्याचा सा प्रयत्न झाला राजू कधी एकरा कधी मुळशीचा राजू सरस होतोय तर कधी नारायणगावचा राजू सरस होताना पाहिला मिळतोय नेरेगावचे सुपुत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिला मार्ग असत आहे आणि संघाची धावसंख्या अकरावर पाहायला मिळत आहे नक्कीच मुळशी म्हटलं तर आमचे मित्र पाडाळे आणि सिकंदर भोसले यांचंही लक्ष या स्पर्धेवर असणार आहे यावेळेला फटका एक्स्ट्रा कवरच्या दिशेने लॉफ्टेड फटका खेळलाय बॉल अडवण्याचा प्रयत्न वा चांगला प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा तिकडे घेतल्या गेल्या धावसंख्या दोनने ने पुढे जाते पहिलं षटक संपतय राजू यांचं आणि धावसंख्या झाली आहे बिनबाद तेरा धावा अमराज मृत्युंजय कोथरूड पुणे संघाच्या शक्तिशाली संघांमध्ये ने जी गिलबिले येथील मान्यवरांचे अधिक आणि शुभागमन होत आहे आपलं पुन्हा एकदा दिशा उद्योग समाजचे सर्व सर्व बाळसभ जी कडळक साहेब यांच्या वतीने कौस्तुभ चषक मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे मळुंगे एक्सप्रेस अजिंक्य खैरे त्यांना पाहिला मी थेट समोर तर पाहिलं तर या वर्षीचं हंगाम गाजवला परमंतीची साहेब चषक स्पर्धा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार घेऊन पुण्याच्या हडपसरचे खेळाडू पाहिला मी थेट आपल्याला अशी यावेळी बॅटची कॅडा बॉल कॅच रे आपल्याला पाहायला मिळाले विक्रम भुसडे त्या ठिकाणी होते आणि असे काही झे पावले कॅच नाही तर मॅच पकडली की काय या ठिकाणी वाटलं आणि एक मोठी विकेट संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी हो दिशेने खेड तालुक्याचं वैभव असणारी स्पर्धा सहावं पर्व बाळासाहेब कडलक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व साठी काही आणि त्याचबरोबरने क्रिकेट साठी देखील कोणी संकटात असू दे मदतीला हक्कून नक्कीच मदतीला धाव देणारे हक्काचा माणूस म्हणून देखील बाळासाहेब कडलक यांची ओळख आहे या क्रिकेटप्रेमी व्यक्तिमत्वाच्या मा माध्यमातून जर पाहिलं तर क्रिकेटपटूंसाठी नेहमीच पुढाकार घेताना पाहायला मिळाले परंतु क्रिकेटसाठी देखील माझ्या विभागामधील माझ्या तालुक्यामधील क्रिकेट मोठं व्हावं यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्नही केला आहे आणि ते यशस्वी देखील झालेले आहेत एक यशस्वी उद्योजक परंतु अगदी जमिनीवर पाय असलेला उद्योजक म्हणून देखील बाळासाहेबांचं नाव घेतलं जातं आज त्यांच्या माध्यमातून एवढी मोठी स्पर्धा पाहायला मिळते सहावं पर्व अशीच अविरत स्पर्धा पुढे पुढे सुरत राहावी सुरू राहावी अशी अपेक्षा त्यांच्याकडे आम्ही करू कारण दर्जेदार क्रिकेट या परिसरामध्ये देखील होऊ शकतं हे त्यांनी मात्र दाखवून दिलं जगाला गोलंदाजीसाठी राजू राजू शक्कर गी ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ऑर्कर करण्याचा प्रयत्न होता इकडे राजू यांची रणनीती चांगली म्हणावी लागेल कारण वाईड यॉर्कर तेवढा प्रभावीपणे थोडंसं दूरवरून खेळले राजू पाटे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आलेली आहे पिचिंगसाठी योग्य बॉल आहे जवळ आपण मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी या कुलदीप धायबर आणि राजू पाटे हमराज मृत्युंजय या टीमसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मुळशीसाठी गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात राजू शक्करगी अलीकडच्या कालावधीमध्ये ग्रामीण क्रिकेटच्या माध्यमातून मुळशी तालुक्याच्या क्रिकेटला देखील एक वेगळी उंची आणि एक वेगळा आयाम मिळताना पाहायला मिळतोय यावेळेला फटका फासला जरूर आहे हवेत आहे परंतु भाग्यशाली राहिले तिकडे क्षेत्ररक्षक नव्हते एक धाव घेतली गेली आणि एका धावीने धाव संख्या पुढे जात असताना पाहिलं म्हणजे थोडासा दबाव मुळशीकरांनी निर्माण केलाय या ठिकाणी चिखलगावचे प्रथम नागरिक सरपंच बाळासाहेब गोपाळे साहेब या ठिकाणी उपस्थित राहत आहेत त्यांचं देखील विनंती असेल त्यांना देखील कौस्भ चषकाच्या माध्यमातून आपलं स्वागत आहे आपण मुख्य मंचावर यायचं आहे आणि स्थानापन्न व्हायचं आहे दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत जबच मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक मोठी मॅच आहे सेमीफायनल नंबर दोन दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन अगोदरच फायनलमध्ये गेलेलं आहे यावेळेला फटका मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने राजू पाटे यांच्या बॅटमधून येतो आहे एका धावीने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते षटक क्रमांक तीन आहे धाव्यांसाठीचा थोडासा संघर्ष सुरू आहे परंतु असं काही नाही की कमी धावसंख्येमध्ये देखील मॅचेस रंगताना नाही इथे आम्ही पाहिल्या आहेत आणि शंभरपेक्षा जास्त धावांचा पाटला काही याच मैदानात आम्ही पाहिला आहे या स्पर्धेचे खूप सारी वैशिष्ट्य आहे कधी कधी सहा चेंडू सहा न होताना देखील आम्ही पाहिलेले आहेत राजू कुलदीप धायपर यांच्यासाठी ओ हो व्हेरिएशन कमी गतीने चेंडू टाकला थोडासा वळवला देखील कुलदीप पवित्रात होते मोठ्या फटक्याच्या परंतु कमी गती आणि बॉलने घेतलेलं वळण त्यामुळे मोठा फटका नाही येऊ शकला चार चेंडूवर चार धावा आल्यात ओर तिसरी सुरू आहे धावसंख्या एकोणीस झाली आहे मुळशी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळते दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर चिखलगाव साकुर्डी अगोदर फायनलला गेलेले आहेत परंतु इकडे कोथरूड त्यांच्या विरोधात पव्यात कशा प्रकारची कामगिरी करतायत आदेश तांगडे यांना आणि त्याचबरोबर सागर सागर आंग्रे काय बॅटिंग केली या अगोदरच्या मॅचमध्ये दोघांनी जबरदस्त कामगिरी केली परंतु या मॅचमध्ये राजू पाटे यांच्याकडे क्षमता आहे या वर्षीची जुन्नर प्रीमियर लीग लिलया गाजवली आणि मोठमोठ्या संघांमध्ये आपली जागा बनवली नारायणगावच्या या खेळाडूने नाव राजू पाटे टोमॅटोची बाजारपेठ म्हणून नारायणगाव प्रसिद्ध आहे परंतु या खेळाडूने नारायणगावला क्रिकेटमध्ये प्रसिद्ध केलं राजू पाटे या वेळेला फटका राजू यांच्या बॅटमधून सर्कल भेटताना पाहिला भिंतफील थोडीशी स्लो आहे परंतु बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला दरम्यानच्या कालावधीमध्ये दोन धावा पूर्ण केल्या गेल्या वार्षिक बाद झाल्यानंतर थोडासा दबाव आला आहे जरूर परंतु तो दबाव कसा हटवायचा या टीमला बरोबर माहिती आहे व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळत आहेत मोठमोठ्या संघांच्या विरुद्ध खेळत आहेत मोठमोठ्या स्पर्धा खेळत आहेत परंतु दुसऱ्या बाजूला मुळशीकरांनी देखील चांगली कामगिरी केली धावसंख्या झाली होती एकवीस आणि आपण जसे म्हणतो की एक षटक देखील काफी असतं मॅचमध्ये येण्यासाठी मॅचच्या बाहेर जाण्यासाठी त्याची वाट पाहावी लागेल राजू देखील पूर्वी जर पाहिलं तर बऱ्याचशे फटके असे ऑन साईडला खेळताना पाहायला मिळायचा परंतु अलीकडच्या कालावधीमध्ये मैदानाच्या चौफेर फटके खेळण्यात देखील ते राजू आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला आक्रमण वाह लांब 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 खूप लांब अगदी आरळा नदीमध्ये षटकार फटका धुआधार हा गेला षटकार दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा का उत्तुंग षटकार तीन षटकांचा खेळ संपतोय धावसंख्या झाली आहे सत्तावीस मुळशीकर समाधानी असतील थोडस नियंत्रित धावसंख्या दोन विकेट माघारी परतलेल्या आहेत परंतु तीन षटक बाकी आहेत आता या येणाऱ्या तीन षटकात किती येणार तीस येणार चाळीस येणार पन्नास येणार साठ येणार हे होऊ शकतात परंतु करणं गरजेचं आहे काय होते पाहिजे संपली दिशा स्फोर प्रेक्षक गॅलरी आपण पाहतोय दर्दी प्रेक्षक गावातील ज्येष्ठ नागरिक म्हणा लहान मुले म्हणा आनंद घेत आहेत त्या सावलीला आणि यावर्षी ती त्यांच्यासाठी व्यवस्था करण्यात आली पाण्याचे त्या ठिकाणी जास्त देखील आहेत म्हणजे तुमची त्यांना प्रेक्षकांना कुठे जायचं नाही आहे जागेवर सगळं काही मिळणार आहे कारण ही, ही कौस्तुभ चषक स्पर्धा आहे माझ्यामध्ये बऱ्याचशा आयोजकांनी या ठिकाणावरून घेण्यासारखं खूप काही आहे कारण खूप कमी वेळा असं पाहिलं मी इथं प्रेक्षक गॅलर्यांमध्ये अगदी पाणी देखील तुम्हाला तिकडेच उपलब्ध केलेलं आहे दोन्ही प्रेक्षक गॅलऱ्या आमची टेनिस क्रिकेट डॉट इनची टीम दाखवते त्यांचेही आम्ही आभारी आहोत आणि सर्व प्रेक्षक आता हळूहळू मात्र प्रेक्षक मै मैदान प्रेक्षक व्याप्त होताना पाहायला मिळेल कारण बऱ्याच जणांना शेवटचा दिवस पाहिजे असतो आणि ती नक्की त्यांना आम्ही गौरवारे पॅवेलेनंच नाव दिलं आहे भेंडीच्या झाडाखाली पत्र्याच्या शेडखाली जे दर्दी प्रेक्षक आहेत अगदी जाणकार प्रेक्षक आहेत ते मात्र तिकडनं आनंद घेत आहेत या मॅचचा त्या सर्वांचंही आम्ही हार्दिकाचं स्वागत करू अजिंक्य खैरे ऑप्शनच्या बाहेरचा बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि बचावले गेले कुलदीप खूप सारे म्हणजे डबल माइंड असतो डबल माइंड काय टिबल माइंड असतो बॉल पकडायचा मारायचा कुठे इकडे मारायचा का तिकडे मारा मारायचा मारा याला आउट करू की त्याला आउट करू, करू या विवंचनेत काहीच नाही झालं आणि निर्धाव एक धाव मात्र तिकडे घेतली गेली धावसंख्या इकडे पुढे जाते अजिंक्य कारण आपल्याला वेळ कमी असतो वेळेला बॅट्समन बॅटिंग जरी करायची असेल बॉल हातातून सुटल्यापासून बॅटपर्यंत येईपर्यंत किती सेकंदाचा वेळ असतो त्याच्यात आपल्याला मेंदूला चालना द्यायची फुटवर्क करायचं टायमिंग करायचं तिकडे बॅट न्यायची पूल खेळायचा स्वीप खेळायचा रिवर्स खेळायचा लॉफ्टेड खेळायचा या सगळ्याला मेंदूला चालना द्यावी लागते तेवढ्या सेकंदाच्या कालाखंडामध्ये त्यामुळे जशी संधी मिळेल त्या संधीचं सोनं करावं लागतं या क्रिकेटच्या खेळात नऊसंख्या झाली ती म्हणजे अठ्ठावीस चटक क्रमांक चौथा मार्ग आहे थोडंसं स्ट्रगल अमराज मृत्युंजय करत आहे परंतु कमबॅक करण्याची क्षमता अमराज मृत्युंजय पुणे संघामध्ये व्यावसायिक संघ आहे परंतु समोर जर पाहिलं तर अजिंक्य खैरे माझ्या मते मुळशी तालुक्याच्या क्रिकेटच्या इतिहासातील ही स्वप्नवत स्पर्धा असणार आहे आणि ही स्पर्धा संपूर्ण मुळशी तालुका आयुष्यभर लक्षात राहील अशी देखील असणार आहे ओ हो कमी गतीचा चेंडू या ठिकाणी पाहिला मिळाला अफलातून चेंडू फुलवर टप्प्याचा परंतु गती कमी असणारा क्या बात आहे लहान वयातच अगदी बावीस तेवीस वय आहे अजिंक्य खैरे यांचं परंतु सर्वांना प्रभावित केलंय राजू पाटे यांच्यासारख्या बलाढ्य फलंदाजाला रोखतायत परंतु राजूला माहिती आहे कशा प्रकारे हे बंद तोडायचे लांबच लांबोर चेंडू भिरकावून देण्याची क्षमता मॅच विनर खेळाडू आहेत राजू पाटे जुन्नर तालुक्यातील नारायणगावचे आज मुळशीच्या विरुद्ध खेराव लागेल कौस्तुभ चषक मानाची स्पर्धा आहे यावेळेला पहा राजूचा आक्रमण बॉल भिरकावून दिला सी मारे शा पार षटकार

चव्यात मॅचच्या दिशेने ज्या ठिकाणी एक मोठा फटका आला आहे राजू पाटे देखील सांगतायत मी देखील सहसा सहजी ही मॅच सोडणार नाहीये माझी टीम संकटात आहे मला लढायचं आहे मला खेळायचं आहे मला झुंजायचं आहे मानाची स्पर्धा आहे कौस्पभ चषक गाजवायची आहे परंतु युवा गोलंदाज अजिंक्य खैरे देखील सांगतायत मलाही काहीतरी इकडे दाखवायचं आहे माझंही गाव आहे महाळुंगे त्याही गावाच्या नावाचा डंका चिखलगावमध्ये आणि खेड तालुक्यामध्ये करायचा आहे प्रयत्न दोघेही करतायत पाहूया सक्सेस कोण होणार अजिंक्य खैरे एका बाजूला दुसऱ्या बाजूला राजू पाटे यावेळेला पुलचा फटका येताना पाहिला मिळतोय राजूच्या बॅट मधून एक ताकतवर फटका फटका या यावेळेला देखील ओलांडली सीमारेषा चार धावा चौकार हा चौका, कुमार यांचा चौकार अडतीस धावांपैकी तीस धावा या राजूच्या आहेत अडतीस धावा धाव फलक्यावर चौथं षटक सुरू असताना किती धावांचा या ठिकाणी आव्हान उभं ठेवलं जाते ते या ठिकाणी पाहायचंय आपल्याला ओहो यावेळेला कमी गतीचा चेंडू होता त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न झाला लेगच्या दिशेने आणि हाही चेंडू सीमारेषा परीकडे जातोय चार 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 पाहून मोका हा मारलाय चौका कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांचा राजू पाटे पहिल्या तीन षटकात थोडासा दबाव होता तो राजू पाटे यांनी हटवलाय आणि आपल्या टीम साठी झुंज देताना पहिला मिळत आहेत चौथी धावांवर बॅटिंग करतायत राजू पाटे आणखीन एक आक्रमण दिशा खराब चेंडू त्याचा समाचार बॉल समाचारे पार 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 असा धुवाधार हा गेला षटकार दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार अठ्ठेचाळीस धावांवर हे क्रिकेट आहे ज्या गोलंदाजाने दुसरं षटक दोन धावांचं टाकलं दोन विकेट घेतल्या त्याच गोलंदाजाच्या विरुद्ध एकवीस धावा आल्या आणि मुळशी टीमने मागील मॅचमध्ये एक्क्याण्णव धावांचा पाठलाग केलाय त्यामुळे त्यांनाही माहिती आहे हमराज मृत्यूंजेला एक चांगलं आव्हान त्यांच्या पुढे ठेवावंच लागेल चार ओव्हर संपल्यानंतर अठ्ठेचाळीस येणाऱ्या दोन ओव्हरमध्ये किती धावा येतात त्यावर मॅचचं गणित अवलंबून आहे राजू पाटे नावाचं घोंगावणारं वादळ चौदा चेंडूमध्ये चाळीस धावांची खेळी राजू पाटे यांनी केली आहे कुलदीप त्यांना मात्र चांगली साथ देत आहेत सिंगल डबल्स तेही घेताना पाहायला मिळत आहेत पाहूया या दोन ओर खूप निर्णायक असणार आहेत मॅच मोठी आहे मॅच रणनीतीनेच खेळाव्या लागतात संघ कोणता प्रतिस्पर्धी संघ कसा आहे कोणता आहे याचा सर्व अभ्यास करावा लागतो आणि त्यानुसार क्रिकेट खेळावं लागतं त्यांची बॅटिंग स्ट्रेंथ काय त्यांची बॉलिंग स्ट्रेंथ काय त्यांची फिल्डिंग स्ट्रेंथ काय या सगळ्याचा अभ्यास केल्यानंतरच क्रिकेट खेळावं लागतं दोन्ही संघांना समसमान संधी इकडे असणार आहे कारण सेमीफायनलची मॅच आहे आणि दोघी टीमने चांगलं दर्जेदार खेळ करून इकडे पोहोचलेत राजू पवार येतात गोलंदाजीसाठी फलंदाजीसाठी कुलदीप धायबर अकोटप्याचा बॉल कुलदीप यांचं आक्रमण तिकडे पाहायला मिळालं परंतु धावसंख्या एकने पुढे जाताना पाहायला मिळेल ऐकून येतात राजू धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोचते ती म्हणजे एकोणपन्नास धावांवर कौस्तुभ चषकाचं भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे हळूहळू प्रेक्षकांची पावलं इकडे आजूबाजूच्या गावांमधून डोंगरा डोंगरावरून पार करत इकडे येताना पाहिला मिळत आहेत आणि या सगळ्याची म्हण देखील जिंकतायत मैदानावरील हिरवळ लक्ष वेधून घेताना पाहायला मिळते प्रेक्षकांच्या प्रेक्षक गॅलरी लक्ष वेधून घेत आहेत ही मोटरसायकल बाईक लक्ष वेधून घेते साहेब देखील लक्ष वेधून घेत आहेत ओनली साहेब बाळासाहेब कौस्तुभ चषकाचं आयोजन क्रिकेट रसिकांच्या नक्कीच डोळ्याचे पारणं फेडणारी स्पर्धा नेहमीच असते षटकार चौकरांची आतचबाजी या मैदानाला नवीन नाही आहे मॅचेसमधल्या चुरस देखील प्रेक्षकांना काही नवीन नाहीये परंतु दरवर्षी काही नवीन संघ काही नवीन खेळाडू आपली छाप सोडत असतात लांब लांब येतात आणि खेड तालुक्यातील क्रिकेट रसिकांची मनं देखील जिंकत असतात राजू पाटे यावेळेला जर पाहिलं तर एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर होता धावसंख्या एकने पुढे जाईल दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो आणि त्या प्रयत्नात बाईच्या स्वरूपातील एक धाव येते दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात कुलदीप बाद साधू रिव्ह्यू सर रिव्ह्यू घेतलाय हा वाईट आहे की नाही त्यासाठी रिव्ह्यू घेण्यात आलाय आम्ही या ठिकाणी स्वागत करत आहोत सन्माननीय अतिथी मान्यवर लक्ष्मणजी तळेकर साहेब सदस्य विकास सोसायटी साकुर्डी अर्जुनजी कदम साहेब उद्योजक आणि त्याचबरोबर गुलाबजी कडलक साहेब या ठिकाणी उपस्थित झाले सर्वांचं स्वागत योग्य चेंडू तिसऱ्या पंचांकडून कळवला जातोय राजू पाटे आणि त्यांच्या जोडीला नारायणगावचा आणखीन एक धडाकेबाज फलंदाज अमोल घोडेकर माझ्या मते या मैदानात या अगोदर देखील राजू पाटेनी हे मैदान गाजून गेलेलं आहे या अगोदर जर पाहिलं तर मॅन ऑफ द सिरीज याच मैदानात राजू पाटे यांनी अगोदर आहे यावेळेला फटका फसलाय आहे बॉल हवेत आणि महत्वाची विकेट राजू पाटे विकेट आली आहे राजू गेले संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर जात आहेत अमोल घोडेकर यांच्या साथीला तुषार रण दिवे मोठी बॅटिंग लाईन अप आहे तुषार रण दिवे ओहो बॅट ची कडा घेत बॉल मात्र पाठीमागच्या बाजूला मार्गस्थ होतोय तुषार रन दिवे आले आणि रन करायला केली सुरुवात पहिल्याच बॉलवर चार रन पाहुनी मोका हा मारलाय चौका कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांचा पुढे जाते धावसंख्या जाऊन पोहोचते ती चौपन्न धावांवर धावांची गरज आहे धावांसाठीची धावा करावीच लागते क्रिकेटच्या खेळात परंतु पाहूयात आज कोण जिंकणार मानाची स्पर्धा प्रतिष्ठेची स्पर्धा कौस्तुभ चषक ओहो याही वेला, चुकी आहे परंतु रन मात्र मिळतायत ते पाहण्यापेक्षा आणि चांगला बॉल होता परंतु अशा ठिकाणी पडला जिकडे काही बॅकअप नव्हतं आणि बॉल सिमार पलीकडे चार धावा पाहुनी मोका हा मारले चौका कुमार कौस्तुभ बाळासाहेब यांचा सनील चौका जर पाहिली तर पुढे जाते ती म्हणजे अठ्ठावन्न धावण पाचवा षटक मार्गस्थ असताना पहिली सेमी फायनल नंबर दोन आजच्या दिवसात जर पाहिलं तर दिशा स्पोर्ट्स फाउंडेशन साकुर्डी चिखलगाव हा संघ ऑलरेडी फायनलला गेलाय त्यांच्या विरुद्ध फायनलला कोण खेळणार त्यासाठीची मॅच आपण पाहतोय तुषार रणदिवे बॅक टू बॅक दोन बॉलवर दोन चौकार खेळताना पाहायला मिळत आहेत संघाची धावसंख्या वाढवत आहेत परंतु राजू पवार बॉलिंगसाठी वेगळी ऍक्शन यावेळेला आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतोय लॉफ्टेड फटका कव्हरच्या दिशेने वाह ला जबाब षटकार फटका असा धुवधार हा गेला षटकार दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार राहुल शेठ पचपिंड साहेब उद्योजक या ठिकाणी उपस्थित राहत आहेत राहुल शेठ आपलं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करत आहोत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत विनंती असेल आपण मंचावर या स्थानापन्न व्हा आपलं हार्दिक असं स्वागत असेल जवळ मॅचच्या दिशेने पाच षटकांचा खेळ संपलाय धावसंख्या झाली होती चौसष्ट धावा धाव फलकावर पाहायला मिळते अजूनही जर पाहिलं तर एक षटक बाकी आहे या टीमने म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या मागील मॅच मध्ये एक्क्याण्णव रनचा पाठलाग केलाय आता त्यांच्या विरुद्ध किती धावांचं आव्हान उभं ठेवायला जाते पाहिजे विशेष म्हणजे मागील तीन ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय ल तिन्ही ओवरच्या शेवटच्या बॉलवर षटकार आलाय या छोट्या छोट्या चुका देखील महागात पडतात कधी कधी परंतु चांगली मॅच सुरू आहे गोलंदाजीसाठी हरीश जाधव या वेळेला डबल माइंड झाले स्ट्रोक खेळताना अमोल पहिला पवित्र बनवला होता मिडविकेटला खेळण्याचा परंतु शेवटच्या क्षणी पॉईंटला ढकलायला गेले तिकडे एक धाव मिळते पासष्ट धावा प्रयत्न तोच असेल ऐंशीच्या आतमध्ये ठेवण्याचा मोर्शी संघाचा या ठिकाणी धाव संख्येला परंतु पाहूया इकडे हमराज मृत्यूंजय सुरुवातीला स्ट्रगल करत होते कारण तीन ओव्हरला केवळ सत्तावीस धावा होत्या आणि त्यानंतर त्यांनी केलेली बॅटिंग आपण पाहतोय खूप चांगला आणि दर्जेदार क्रिकेट कौस्तुभ चषकाचं मानाच्या स्पर्धेचं दांडी 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 गुल चंदी साधुनी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी शहापूरचे गोलंदाज अगदी अर्कर टाकला गेला रणनीती वेगळी होती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहिला मिळत आहेत तुषार रणदिबे माघारी पळतल्यानंतर जुन्नर तालुक्यातीलच पिंपळ वंडी गावचा सितारा अंडाराम क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने दर्जेदार खेळणारा आणि कालच्या दिवसात बॅटिंगला गेल्यानंतर लगातारच्या पहिल्या चार बॉलवर चार षटकार मारणारा पहा कितव्या नंबरवर आलाय थोडंसं उशीराच आलाय परंतु क्षमता जबरदस्त आहे त्यांच्याकडे परंतु गोलंदाजही काही कमी नाही आहेत धावसंख्या जर पाहिली तर फलंदाजीसाठी येताना पाहिला मिळत आहेत अक्षय खोंड यावेळेला पहिला बॉल पॉईंटच्या दिशेने लॉफ करताना पहिला मिळाले आणि याही मॅच ची सुरुवात जर पाहिली तर चांगल्या फटक्याने करतायत अक्षय खोंड फोर्टी केवन चौकार मोका हा चौका, कौस्तुभ बाळासाहेब कडलक यांचा आता प्रेक्षक म्हणत असतील यांच्याकडे बॅट्समन तरी किती आहे जो येतोय तर मोठमोठे फटके खेळतोय अक्षय खोंड सातव्या नंबरवर आलेत चांगला फटका आला तर शासकीय आश्रम शाळेतील लहान लहान मुली आहेत त्या सर्व या ठिकाणी उपस्थित राहत आहेत ताई सर्व आमच्या ज्या छोट्या छोट्या ताई आहेत त्यांचं सर्वांचं स्वागत या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांनाही विनंती आहेत या सर्वांचं स्वागत आपण टाळ्यांच्या गजरात करूयात कारण ही एक मानाची स्पर्धा आहे यावेळेला मात्र अक्षय कोंड मात्र थांबायला तयार नाहीये आणखीन एक मोठा फटका त्यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय धावसंख्या पुढे जाताना पाहिल्या मी ते बॅक टू बॅक दोन बॉलवर दोन चौकार आणि धावसंख्या तुम्ही तुमच्या टीम मध्ये ही खूप महत्वाची प्रभावित कोणत्याही क्रमांकावर करू शकता अक्षय खोंडने तसं केलंय सातव्या क्रमांकावर गेले शेवटच्या ओव्हरमध्ये गेले शेवटचे चार बॉल असताना गेले दोन बॉलवर दोन चौकार मारलेले आहेत परंतु कमबॅक हरीश नाही करावं लागेल कौसुभ चषक मानाची स्पर्धा यावेळेला मात्र फटका फसलाय बॉल मात्र हवेत असणार आहे खरीश येत आहेत त्या ठिकाणी वा स्वतःच्या गोलंदाजीवर ला जबाब झेल पकडलाय विकेट संधी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी ठिकाणी आपण पाहतोय स्पर्धेच्या निमित्तानं कायनाचार्य महेश शेठ कडलक ठिकाणी उपस्थित होत आहेत त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर प्रशांत फराड या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे कौस्तुभ चषक दोन हजार तेवीसमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे अनेक मान्यवर देखील आपण पाहिलं तर आपल्या व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत अतिथी मान्यवरांचं दिशा उद्योग समाजचे सर्वे सर्व सन्मान्य बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं कौस्तुभ चषक दोन हजार तेवीसमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे मंजरी हळ अडपसर परिसरातील ओंकार गायकवाड बॅटिंगसाठी जात आहेत संघाची धावसंख्या जर पाहिली तर त्र्याहत्तर धावणवर धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय हो हो पुन्हा कमी गतीने खोलवा टप्प्याचा बॉल त्या ठिकाणी पाहिला मिळाला गोलंदाज योगेश यांचं कौतुक करावंच लागेल ज्या पद्धतीने हा चेंडू टाकला गेलाय आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये या ठिकाणी एक धाव घेतली दुसरीला रनआउट होत आहेत म्हणजे संघाची धावसंख्या एकंदरीत झाली आहे चौऱ्याहत्तर झाल्यात पंच्याहत्तर धावांचं आव्हान समोर असणार आहे पाहूया ते पार केलं जाईल का मुळशी संघाच्या माध्यमातून एका बाजूला हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता या ठिकाणी संघ पाहायला मिळतोय तो म्हणजे पहिलवान गणपत भाऊ जगताप स्पोर्ट्स फाउंडेशन मुळशी पलीकडे ज्या आश्रम शाळेतील रन राखीने उपस्थित होतात सगळ्यांना विनंती आपण व्यासपीठाच्या समोर या आपल्या सगळ्यांना बसण्यासाठी या ठिकाणी कौस्तुभ चषकाच्या आयोजकांच्या वतीनं व्यवस्था केलेल्या आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती आपण सगळ्यांनी व्यासपीठाच्या समोर या आपल्या सगळ्यांना बसण्यासाठी या ठिकाणी आयोजक कमेडीच्या वतीने व्यवस्था केली आहे आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिलात बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं कौस्तुभ चषक दोन हजार तेवीस मध्ये आम्ही करतो आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे एक डाव देखील आपण पाहिलं तर मध्य संपला जातोय दुसऱ्या डावाला देखील सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल दुपारच्या सत्रामध्ये आपण पाहतोय प्रचंड मोठी क्रिकेटच्या क्रीडा रसिकांची गर्दी होताना पाहायला मिळते क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक गर्दी करतात आणि त्यानंतर आपण पाहिलं तर दिशा स्पोर्ट फाउंडेशनच्या माध्यमातून कौस्तुभ चषक दोन हजार तेवीसचा चा हा रंगारंग सोहळा तो इथे आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिलं तर सागरदादा खानविलकर अडीकडे उपस्थित होत आहेत महेश शेठ सुतार उपस्थित होत आहेत केतनजी कोदरे यांचं या ठिकाणी आगमन होतं मनपूर्वक स्वागत आहे शुभमजी धुपकर या ठिकाणी उपस्थित होत आहेत सौरभजी देशपांडे या ठिकाणी उपस्थित होत आहेत सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे पलीकडे जे आमचे तरुण सहकारी बसले त्यांना विनंती आहे या ठिकाणी खुर्च्या रिकाम्या करून द्या पलीकडे जे तरुण सहकारी मित्र बसले त्यांना विनंती त्या खुर्च्या रिकाम्या करून द्या चला विनंती आहे एका लाईनीत एका ओळीत आपण पाहिलं तर दुसरा संघ आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जाताना पाहायला मिळेल सेमी फायनल क्रमांक दोन आपण पाहतोय फायनलचा दुसरा धगधगता तार इथे मैदान ते पाहायला मिळतोय एका बाजूला हमराज मृत्युंजय स्पोर्ट फाउंडेशन कोथरूड पुणे आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय पहिलं वान गणपत जगता स्पोर्ट फाउंडेशन मुळशी या दोन तगड्या ताकदवान बलाढे संघांना इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय एकच साहेब ओंडली साहेब जी कडलक साहेबांच्या स्वप्नातून आणि कष्टातून साकार झालेली क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आज ही क्रीडा नगरी करत प्रशांत प्रेक्षकांच्या माध्यमातून दुमदुमताना पाहायला मिळते जिथे नजर जाईल तिथे क्रिकेटचा रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेताना पाहायला मिळतो आणि तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही करतो कौस्तुभ चषक दोन हजार मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे शुभम ननवरे यांना विनंती आपण या ठिकाणी संपर्क करा मुन्ना हिलम यांना विनंती आपण संपर्क करा प्रणव गोपाळ या ठिकाणी आपली वाट पाहत आहेत पलीकडे जी साइड स्क्रीन आहे जी आमची नेट बांधलेली आहे त्या नेटला कुणी टेकून बसू नका विनंती आहे शेवटचे एक दोन मॅच बाकी आहेत फ्लेक्सला कोणी कुणी खेटून बसू नका प्रचंड मोठे आपण गॅलरी केल्यात गॅलरीमध्ये जागा आहे आता गॅलरीमध्ये ऊन नाही त्यामुळे प्रेक्षकांना आमची विनंती आहे तुम्ही गॅलरीत बसा आणि तिथून या स्पर्धेचा आनंद घ्या खूप चांगलं आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे सालाबाद प्रमाणे आपण पाहिलं तरी क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या माध्यमातून आपण पाहतोय कौस्तुभ चषकाचा सोहळा तो इथे मैदानाच्या आतमध्ये आहे दोन अतिथी मान्यवरांचा सन्मान आपण या व्यासपीठावरती संपन्न करतोय सन्मान्य गायनाचारी महेशजी कडलक आणि प्रशांतजी पराड या दोन्ही मान्यवरांना विनंती आपला सन्मान केला जातोय सन्मान घेण्यासाठी आपण व्यासपीठावरती या दोन्ही मान्यवरांना विनंती आपल्या या ठिकाणी कौस्तुभ चषकाच्या वतीनं सन्मान केला जातोय त्या सन्मानाचा स्वीकार करावा पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दुसऱ्या डावाला इथे मैदान ती सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि दुसऱ्या डावामध्ये आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत आपल्या समेत हिंदी मराठी भाषेतून आपण पाहिलं तर त्यांचा सुमधुर गोड आवाज गेली चार दिवस आपण सर्वजण ऐकतो यानंतर पुन्हा एकदा ऐकूयात प्रशांत आदवडे सरांना थँक्यू उत्तम वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत दिशा उद्योग समूह दिशा स्पोर्ट फाउंडेशन हजार तेवीस क्रिकेटचा महासंग्राम पर्व जा आहे आणि ओनली साहेब बाळासाहेब कल्लक साहेबांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली आपण एक मानाची स्पर्धा या ठिकाणी पाहतोय एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये या स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीज एक कर देला, देला करता एक शानदार अशा प्रकारची बाईक आणि आता विकी ब गोलंदाजी मार्ग सज्ज असेल खेळण्याची जबाबदारी सागर आंग्रे आणि महेश ही जोडी भरते विकीनं एकाच मॅचमध्ये आपण बघितलं तर चार गडी टिपले होते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला प्राप्त झाला होता या मॅचमध्ये जिंकण्याकरता एकूण पंच्याहत्तर धावांचं आव्हान ठेवलं गेलेलं आहे गणपत भाऊ जगताप स्पोर्ट फाउंडेशन आणि अमराज मृत्युंजय हा सामना आपण या ठिकाणी षटक स्लीप त्यानंतर पॉईंट कबर आणि ओ अत्यंत सुंदर चेंडू बाद पहिल्या चेंडूवरती पहिलं यश सागाची खेळी संपुष्टात मोठा धक्का स्टनिंग स्टार्ट आउट संधी थेट पठ्यानं घेतली झंझरीत विकेट कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी चला कोणाला पाहूया या ठिकाणी सुटले हाव कोणाची शिपाडले हाव कोण खाऊन जाणारे भाव कोण कौन, कोरोना चषकावरती आपलं नाव या ठिकाणी जुगलबंदी पाहण्यासाठी ठाकलाय अख्खा उभा गाव या ठिकाणी निश्चितच या मॅच मध्ये कोण खाऊन जाणारे भाव अत्यंत महत्वाचा मॅच दोन्ही संघांसाठी से आहे पहिल्या चेंडूवरती पहिलं यश सागर अगदी स्वस्तात बाज झालंय गोलंदाज विकिनं यावेळेला स्ट्राईक केलंय मैदानावरती क्रमांक तीन वरती बॅटिंग करण्याकरता गोलंदाज म्हणताय चौकार षटकरांची तुफान आताच बाजी करून आम्ही करू खोऱ्याने दाबा तर गोलंदाज म्हणतायत लयबद्ध अचूक नियंत्रित कर गोलंदाजी करून घेऊ विकेट गाणे गाऊ सूर नवा ध्यास नवा तर तमाम प्रेक्षक म्हणतायत वाढू दे उत्कंठा प्रत्यक्ष नवा, नवा। क्रिकेटचा महासंग्राम या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं अमोल डेअरीचे रामदास डारीबा गोपाळ या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं स्वागत आहे सन्मान्य बबनरावची मुख्य मुखे या ठिकाणी उपस्थित आहेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे दोन्ही मान्यवरांना विनंती आपण व्यासपीठत आणि स्थान आपण ओ टू कॉम्बॉक्स सन मैदानावरती आहे क्रमांक तीन वरती बॅटिंग करण्याकरता जर बघितलं तर क्षेत्रक्षणामध्ये क्षेत्रक्षक सीमा रेषेवरती त्यानंतर मिडविकेट एक मिड ऑन मध्ये क्षेत्रक्षक आणि एक फाईन लीगमध्ये ऑफ साइडला पाच क्षेत्रक्षक आहेत मागे बरुशी झोरे कर्णधार अत्यंत महत्त्वाचा षटक आहे चौकार षटकारांची तुफान आचबाजी अचूक नियंत्रित गोलंदाजी स्वतःला सिद्ध व प्रसिद्ध करण्याची नामी संधी अचूक स्कोरिंग छान अंपायरिंग उघड त्या शब्दात समालोचन दर्जेदार आयोजन कृष्ण चषक दोन हजार तेवीसचा अद्भुत विहंगम सोहळा पाहूया याची देई याची डोळा या ठिकाणी व्यासपीठ होते आपण महेश कडलं गायनाचार्य यांच्या ठिकाणी सन्मान करतोय त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा त्यांना सन्मानित करण्यासाठी जालिंदर भाऊ सुतार विनंती आपण महेश कडलक यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न करावा गोटोडी नगरीचे सुपुत्र जुने जाणते क्रिकेटपटू जालिंदर सुतार यांच्या शुभास त्या ठिकाणी महेश कडलं गायनाचार्य यांचा सन्मान त्या ठिकाणी संपन्न केला होतोय व्यासपीठ होते आपण मान्यवरांचा सन्मान संपन्न करतोय तदनंतर त्या ठिकाणी प्रशांतजी पराड यांचा देखील सन्मान संपन्न केला होतोय जालिंदर सुतार यांना विनंती आपण त्या ठिकाणी प्रशांतजी पराड यांना त्या ठिकाणी सन्मानित करावा सचिन भाऊ थोरात या ठिकाणी उपस्थित होत आहेत आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे हार्दिक हार्दिक स्वागत आहे ओ टू कॉम बॉक्स अत्यंत सुंदर चेंडू सुरक्षित पद्धतीने घेऊन काढलेला डिफेन्सिव्ह पटका कबरच्या दिशेने चेंडू जाईल आणि एक धाव या ठिकाणी डावकुऱ्या फलंदाजाला मिळेल डावकुऱ्या फलंदाज आपण पाहू शकता महेश या फलंदाजाने प्रभावित केले सुंदर बॅटिंग केले आणि त्याचा आत्मविश्वास जोडवला आहे फॉर्ममध्ये मध्ये असलेला खेळाडू आहे स्पर्धेचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक एक लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये अत्यंत सुंदर आणि दर्जेदार नियोजन या संपूर्ण स्पर्धेचं खूप सुंदर संयोजन प्रेक्षकांची प्रचंड गर्दी टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमात लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहू शकता मैदानावरती त्याचबरोबर चंद्रकांत शेट्टे उत्तम सावंत यांचा गोडाबाज गोलंदाजी मार्गवरती विकी या षटकातला चंडू चेंडू मार्कवरती सज्ज असेल विकी स्ट्रायकरी फलंदाज किशन मरगळेचा फटका इथे मात्र वासिकने पकडला जाईल ठरला फेल किसनचा संपलाय खेळ दुसरा धक्का बसतोय पहिलवान गणपत जगता स्पोर्ट फाउंडेशन ला थँक्यू या ठिकाणी आपण दोन मान्यवरांचा सन्मान संपन्न करतोय वाडानगरीचे पोलीस पाटील सन्मान्य दीपक पावड्यांना विनंती आपला व्यासपीठ होती सन्मान केला तर सन्मानाचा स्वीकार करावा आणि त्यांच्या समोर सन्मान्य शंकर मामा गोपाळे या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठ होती बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीने संपन्न केला होता दोन्ही मान्यवरांना विनंती आपण सन्मान घेण्यासाठी व्यासपीठ होती आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी आम्ही विनंती करतो <laughs> दोन्ही मान्यवरांना विनंती आपण होती आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी चेअरमन सन्मान्य न्या ज्ञानदेवजी गोपाळे यांना विनंती आपण या ठिकाणी पोलीस पाटील दीपक पावडे आणि शंकर मामा गोपाळे या दोन्ही मान्यवरांना त्या ठिकाणी सन्मानित करावं होती मान्यवरांचा सन्मान त्या ठिकाणी संपन्न केला जातोय चेअरमन सन्मान्य ज्ञानदेवजी गोपाळे यांना विनंती आपण त्या ठिकाणी मान्यवरांना सन्मानित करावं या आपण पाहिलं तर रायगड एम आय डी सी विलेबागड तामिनी घाटाच्या अगदी जवळून बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या प्रेमा कातर आणि त्यांच्या आग्रा कातर त्यांच्या आग्राच्या अगत्याच्या निमंत्रणाचा मानसी करून काही अतिथी मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं या उपस्थित होतात त्यामध्ये उद्योजक सन्माननीय उद्योगपती सागरदादा खानविलकर केतनदादा कोदरे सौरभदादा देशपांडे शुभमदादा दुपकर महेशजी सुतार या सर्व अतिथी मान्यवरांच्या साहेबांच्या वतीनं कौस्तुभ चषक दोन हजार तेवीस मध्ये मनोपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे फलंदाज टू मध्ये जात असताना किरण जाधव शानदार गोलंदाजी आपण पाहू शकता गोलंदाज विकीकडून काल त्यानं चार धक्के दिले होते आज आता या मॅच मध्ये पहिल्याच मध्ये पहिल्या षटकामध्ये तीन धक्के दिलेत आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता पहिल्या षटकाचा खेळ सुरू असताना पाच शोचा खेळ झालाय जिंकण्यासाठी जर बघितलं तर पंचहत्तर धाबांचं आव्हान सुरुवात जर बघितलं तर साई सेरवेरचे सन्मान्य समीर भाऊ गोपाळे यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठ संपन्न केला जातोय त्यांना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करायचा आहे त्यांना सन्मानित या ठिकाणी केलं जाईल आणि सन्मानित करण्यासाठी आम्ही विनंती करतो चिखलगाव नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य विठ्ठलरावची बांगर यांना विनंती आपण या ठिकाणी समीर भाऊ गोपाळे यांना त्या ठिकाणी सन्मानित करावं गोटवडे आपल्या स्पर्धेला आवर्जून उपस्थित असणारे सन्मान्य मचिंद्रजी सुतार आणि जालिंदरजी सुतार यांचा देखील सन्मान, सन्मान आपण संपन्न करतो अत्यंत सुंदर गोलंदाजी करत असतात मैदानामध्ये ऑन हॅट्रिक या ठिकाणी आपण मच्छिंद्र सुतार आणि जालिंदर सुतार चांगला फटका सुरेख टायमिंग चेंडू जात सीमार शापार चौकार गौताला आग लावत चेंडू सीमार शापार जातो चार जमान करता चौकार मचिंद्र सुतार आणि जालिंदर सुतार या मान्यवरांचा सन्मान होती करतो आम्ही विनंती करतो यो उद्योजक सौरभ दादा सूर्यवंशी यांच्या शुभास्ते त्या मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातो आणि त्यांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करायचा आहे भाऊ सुतार घोटोडीचे जुने जाणते क्रिकेटपटू आहेत त्यांचा सन्मान केला जातोय तदनंतर मच्छिंद्रभाऊ सुतार यांचा सन्मान केला जातोय व्यासपीठ होती साई सरोवरचे सन्मान्य अविनाश भाऊ रोडे यांचा देखील सन्मान आपण व्यासपीठ होती संपन्न करतोय अविनाश भाऊंना विनंती आपण सन्मानाचा स्वीकार करावा सौरभदादा सूर्यवंशी यांना विनंती आपण त्या ठिकाणी अविनाश भाऊ रोडे यांचा सन्मान त्या ठिकाणी संपन्न करावा सन्मान्य सुरेशरावजी गोपाळे व्यासपीठ होती उपस्थित आहेत त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातो आणि त्यांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करावा मान्यवरांचा सन्मान देखील आपण होती संपन्न केलाय पुन्हा एकदा आपण जातोय समालोचन कक्षामध्ये ओवर टू कॉम्बॉक्स पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपल करते एकूण डाबा सहा तीन गडीबाज सहा नाजूक अवस्थेमध्ये पैलबान गणपत बाबू चकताप स्पोर्ट फाउंडेशन पिलाल गेंदबाजी बाजी परिवर्तन वासिक गेंद बाजी करण्यास बल्लेबाज बल्लेबाजी करण्याकरता ग्या महेश लेकिन खिलाड़ी हैं लिया क्या आउट महेश की पारी सब आप और पहलवान मान गणपत जगता स्पोर्ट फाउंडेशन को लगता ये बहुत बड़ा झटका चौथे विकेट का पतन गॉन संधि साधुनी थे पटिया ने घेटली झंझरित विकेट कुमार कौस्तु बाहब खडल बड़ी ची ताड़ी पर बल्ले के बीचों बीच खेल दिया था बल्लेबाज महेश ने टीक बहुत ही बेहतरीन लेकिन आप देख सकते हैं क्या कमाल की, की तारीफ करेंगे बहुत बढ़िया फील्डिंग की है और वासिक को विकेट मिला है तीन विकेट विकी के नाम एक विकेट वासिक के नाम रन संख्या छ रन चार विकेट के नुकसान पर पहलवान गणपत बाहू चक्ता स्पोर्ट फाउंडेशन नए बल्लेबाज मैदान के अंदर आए आदेश स्वरूप का पत्ता है इनके ऊपर दारोमदार जिस तरह से राजू पाटे ने बल्लेबाजी की थी उसी अंदाज में आपको बल्लेबाजी करनी है इस वक्त दबाव तो आपके ऊपर बिल्कुल है प्रेशर ज़रूर रहेगा मोमेंटम गेंदबाजों की तरफ वसीक ऊंची कंद के, के गेंदबाज गेंदबाजी कर रहे हैं स्लीप गली पॉइंट उसके साथ स्ट्रक ओवर और एक मिडाप पर खिलाड़ी तैनात है ऑफिस पर पांच खिलाड़ी है ऑनसिट पर फाइन लेग है उसके साथ अगर देखें तो एक खिलाड़ी डीप स्कोर लेग पर मिड विकेट पर खिलाड़ी तैनात और एक मिडान पर खिलाड़ी है बल्लेबाज आदेश के लिए अच्छी गिनती पैपोट चले गए पंच किया अक्षय कोंड स्ट्रक ओवर पर बढ़िया फील्डिंग कर रहे हैं एक रन लेने का अवसर सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता बन संख्या कुल मिलाकर सात रन चार विकेट के नुकसान पर इस वक्त उलझेंगे नहीं तो सुलझेंगे कैसे बिखरेंगे नहीं तो निखरेंगे कैसे निखरने के लिए इस दबाव की स्थिति में दबाव को झेलना आना चाहिए जिस तरह से मुकाबला बीच मैदान पर चल रहा है ऐसा नहीं कि रन नहीं बन सकते रन बन सकते हैं क्योंकि हमराज का स्टार भी बहुत खराब था लेकिन इसके बाद में राजू पाते ने शानदार बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी ओ बढ़िया तरीके से गेंद को फाइनल क्षेत्र पर हुक किया और गेंद बॉडी लाइन की तरफ जाती हुई मिला मौका और जड़ दिया शानदार चौका पाहुनी मौका हा मार चौका कुमार कौस्तुभ बाहब कडलग सनसनी चौकार

गेंदबाजी करने के लिए उच्च कद के गेंदबाज वासिक से गेंदबाजी कर रहे हैं खाने के बाद उछाल था काफी के बाहर गेंद और वाइड बॉल का शराब दीपक पिणगाव कर, कर रहे हैं मिस्टर एस्ट्रा से रन संख्या स्कोर आगे बढ़ता हुआ रन संख्या बारह रन मृत्युंजय को पहलवान गणपत जगताप स्पोर्ट त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे उप, उपक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून राबवले जात आहेत चांगल्या चोटू टप्पा पडल्यानंतर निश्चितच आपण बघू शकता की भार वरती आला नाहीये उसळी घेणार नाहीये या पहिला दोन दबा होणार का निश्चित दोन दबा पूर्ण होत आहेत इथे जायचा प्रयत्न आहे परंतु इथे चूक झाले फलंदाज क्रमांक पाच बाद होतोय पहिल मान गणपत बगता स्पोर्ट संघाला आणखीन एक धक्का धक्क्यावरती धक्के लागतात हमराज मृत्यूंचे कतरोड या मला जबरदस्त कामगिरी करत आहेत उद्योग समूह स्पोर्ट फाउंडेशन सागुंडच्या वतीनं अत्यंत दर्जेदार अशा प्रकारचं संयोजन कौस्त चषक दोन हजार तेवीस सा, च परबोध या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम आपण बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात लकी वॉचच्या माध्यमातून या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलं तर अनेकांना स्मार स्मार्टवॉच मिळालेले आहेत परंतु या आजच्या प दिवसाभरात आपण बघितलं तर पुन्हा एकदा लकी वॉचची सुरुवात झालेली आहे तुमची तिकीट आहे ती आत्ताच या ठिकाणी काढून ठेवा संध्याकाळच्या सत्रामध्ये जेव्हा ग्रँड फायनाली सुरू होईल भजूडाचा कार्यक्रम सुरू होईल त्या ले तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून स्मार्टवॉच मिळ मिळायची संधी असेल तर दुसऱ्या बाजूला या स्पर्धेच्या माध्यमातून जे गरीब आणि गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्याकरता साकोटी आणि चिखलगाव या दोन गावातील गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी देखील शैक्षणिक शालीब या ठिकाणी वस्तू वाटप देखील केल, केलं जाणार आहे दुसऱ्या बाजूला आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आज इथे असलेल्या प्रेक्षकांसाठी लहान मुलांसाठी खाऊ वाटप देखील सुरू झाले तुम्ही जिथे असणार आहे तिथेच तुमच्यापर्यंत तो खाऊ येणार आहे ओ अप्रतिम फटका चाय सजवलाय घ्यावी एका होऊन टोका बा एक दर्जेदार षटकार अप्रतिम फटका फटका असा हा गेला षटकार षटकार फाउंडेशनचा षटकारू डी ठिकाणी लकी ड्रॉ चे कुपन सुरू झालेले आहेत प्रेक्षकांना विनंती असेल तुमच्यापर्यंत लकी ड्रॉ चे कुपन येणार आहेत कुपनची कुठल्याही प्रकारे शुल्क साहेबांच्या वतीने या ठिकाणी सूचनेनुसार आकारला गेला नाही आणि आपण दररोज दोन लकी ड्रॉ करत होतो परंतु शेवटचा अंतिम दिवस आहे प्रेक्षकांची प्रचंड उपस्थिती आहे त्यामुळे आज तब्बल पाच लकी ड्रॉ केले जाणार आहेत याची सर्व प्रेक्षकांनी नोंद घ्यावी तुमच्यापर्यंत आमचे कुपन घेऊन मित्र येतील त्या कुपनवरती तुमचं नाव गावाचं नाव मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि वितरण समारंभ होईपर्यंत तुम्हाला या ठिकाणी थांबायचं आहे जर तो कुपन नंबर तुमचा मॅच झाला तर तुम्हाला लकी ड्रॉच्या माध्यमातून एक ब्रँडेड स्मार्ट वॉच ते मात्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे ओ टू कॉम्बॉक्स जेल सुटलाय जेल सुटलाय साबदा या ठिकाणी रंगात येतोय राजू ना झेल सुटलाय एका बाजूला बघितलं तर संघर्ष मैदानावरती आहे बॅटर करता परंतु हरीश जाधव अप्रतिम बॅटिंग करतो दोन षटकांचा खेळ अकराची सरासरी दहा बुलका धावा बावीस पाच गड्यांच्या मोबद्यामध्ये जिंकण्यासाठी जर बघितलं तर उर्वरित चोवीस चेंडूमध्ये आवश्यकता आहे ती अठ्ठावन्न त्रेपन्न धाबांची आवश्यकता आहे उर्वरित चेंडू आहे चोवीस चोवीस चेंडू मध्ये त्रेपन्न धाबांची आवश्यकता आहे उत्तम पुन्हा एकदा आमच्या बरोबर जॉईन आहेत लकी ड्रॉचे कुपन आपण त्या ठिकाणी वाटपायला सुरुवात आहे लकी ड्रॉचे कुपन अविनाश मुके आणि उमेश गायकवाड हे आमचे दोन्ही आयोजक कमिटीतील प्रतिनिधी आहेत यांच्याकडे लकी ड्रॉचे कुपन वाटपाची धुरा मात्र सांभाळायला दिलेली आहे लकी ड्रॉचे कुपन तुमच्यापर्यंत येणार आहेत आणि लकी ड्रॉचे कुपन आपण सुरू केलेले आहेत इथे वेगवेगळ्या वे प्रकारचे उपक्रम राबवले जात आहेत जे दोन प्रेक्षक गॅलरीमध्ये आमचे प्रेक्षक बसणार आहेत त्यांचा लकी ड्रॉ सेपरेट केला जाणार आहे त्यामुळे प्रेक्षकांना विनंती आपण प्रेक्षक गॅलरीत बसून सामन्याचा आनंद घ्या तिथे आमचे लकी ड्रॉचे कुपन घेऊन दोन्ही आयोजक कमिटीतील मित्र येतील अविनाश मुखे आणि उमेश गायकवाड आणि ती लकी ड्रॉचे कुपन आपण फाडणार आहोत त्या कृपनचा प्रवेश शुल्क आपण साहेबांच्या सांगण्यानुसार कोणत्याही प्रकारे आकारला नाही सगळ्यांसाठी मोफत कुपन आहेत आणि लकी ड्रॉ आपण सायंकाळच्या सत्रामध्ये करणार आहेत दररोज दोन परंतु आज पाच ओ टू कॉम्बॉक्स हो 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 क्या बात है अप्रतिम चेंडू फलंदाजाला पडली भूल भूल दांडी झाली गुल गुल दांडी गुल फलंदाज बाद संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी

कमाल की गेंदबाज ये गेंदबाज अभी द्वारा चौथा विकेट अब नए बल्लेबाज यंग खिलाड़ी है लेकिन अग्नि परीक्षा मैदान के अंदर क्योंकि स्कोर की बात करें तो 24 गेंदों में तिरपन रनों की जरूरत है पहली गेंद पर विकेट आया तो अभी तेईस गेंदे और तिरपन रनों की जरूरत है मुकाबला जीतने के लिए के बाहर, बाहर गेंद बाहरी किनारा गेंदबाज की पांचों उंगलियां घी में बल्लेबाज का सर कडाई मे पाच विकेट छटकाने विकीसाठी विकी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा पाच गडी बाद केलेत पाच मोहरे टिपलेले शानदार कामगिरी केले फलंदाज बात संधी साधुनी थेट पठ्ठ्यानं घेतली झंझरीत विकेट कुमार कौस्तुभ बाळासाहेब कडलग यांची बळीची टाळी

राजू लेकिन की तरफ गेंद और हट हाँ ट्रिकते गेंदबाज रन लेना चाहिए रन लेना चाहिए अकेले भाग रहे हैं क्या बल्लेबाज आउट है ये राजू आपने कर क्या कर दिया दिया क्या कर बल्लेबाज जो बहुत बेहतरीन बल्लेबाजी करते रन बन सकता सकता था था रन बन सकता था, यही कह रहे भाई रन बन सकता था ये कह रहे रन नहीं बन सकता था रन बन सकता था बहुत सारी चीजें मैदान के अंदर हो रही है ठिकाणी आपण पाहतो या नगरीच्या प्रथम लोकनयुक्त महिला सरपंच सौभाग्यवती सौभाग्य होती बाळासाहेब गोपाळ यांच्या ठिकाणी शुभागमन होती होते दिशा उद्योग समाजचे श्री सर्व बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं कौस्तुभ चषक दोन मध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे बिलकुल या रन बन सकता था लेकिन आज राजू के मन में यह था कि भाई वाइड है तो भागने की जरूरत नहीं है हरीश कह रहे कि मुझे किसी भी किसी भी तरह से वो स्ट्राइक चाहिए शानदार बल्लेबाजी कर रहे थे शानदार बल्लेबाजी करते हरीश यादव बहुत बड़ी गलती मैं समझ सकता कर रहे हैं कि है खास करके राजू ने स्कोर की बात करें तो करतो रन आठ विकेट नुकसान पण व्यासपीठावरती जे आता स्थानिक एडिकल साकुडी आणि चिखलगावचे नागरिक उपस्थित आहेत आम्ही आग्रहाची विनंती करतो की काही मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होणार आहेत त्यामुळे व्यासपीठा जे स्थानिक नागरिक बसलेले आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे आपण समोर प्रेक्षक गेलेले आहेत व्यासपीठाच्या समोर काही खुर्च्या ठेवलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण असणार असतो काही मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित होणार आहेत ज्यांना आपण आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या मान्यवरांना बसण्यासाठी आपण व्यासपीठ होती जागा करून द्या ओ टू कॉम्बॉक्स इलागर देखे पूरा दारोमदार राजू हरीश इतना बेहतरीन बल्लेबाजी कर रहे थे इन्होंने अठरा रन बनाए थे एफर्टलेस बल्लेबाजी कर रहे थे तो वो के तौर पर टू द पॅवन चले गए तालमेल में थोडी कमी आई मैदान के अंदर हाँ हाँ नाना मय तू तू बहुत सारी चीज़ें हुई और उसके बाद में राजू के बल्ले से एक अच्छा स्ट्रोक स्कोर 25 uh, आठ विकेट के नुकसान पर आपके पास अभी भी देखिए तो 21 शेष है और 50 रनों की जरूरत मैच अभी भी बना हुआ है लेकिन इस वक्त परेशानी यह है कि आपके पास विकेट नहीं है विकेट आपने खो दिया और खास करके वो हरीश यादव का विकेट पकाने के बाद वो चाहता गेंद को ऑन साइड पर खेलते हुए और उत्तम वाइड बॉल पर विकेट बहुत महत्वपूर्ण तो खास करके हमर मृत्युंजय कोथ टीम के लिए विकी लगभग विकी का अगर बात करें तो विकी ने बहुत बढ़िया गेंदबाजी की है और पूरी तरह से समा बांधा है बांध के रखा है चार ओवर में दर्शक देख रहा हूँ चषक दो हजार तेईस प्रतियोगिता का ये आखिरी दिन है ग्रैंड फिले थोड़ी देर के बाद देखेंगे और तारीफ करने होगी सराहना करने होगी गेंदबाज विकी की विकी कलमे ने बहुत बढ़िया गेंदबाजी की बल्लेबाज विक्रम ऑन स्ट्राइक सामना करेंगे विकी का पर खेलना चाहते थे क्या किन बल्ले के ऊपर आई वो देखना बहुत जरूरी एक रन मुकम्मल किया अब डर है अब डर है जो खास करके विकेट गिर गया हरीश यादव का वो डर है अगर रनआउट दोबारा होता है तो एक बार फिर राजू के लिए सारे लोग को सकते हैं इसीलिए एक बार भी दूसरे के बारे में नहीं सोचा और नो इन पर भी बल्लेबाज ने क्या गया बाकी अभी यहां से जोखिम उठाने की जरूरत नहीं है क्योंकि इस वक्त अगर देखें तो फलमान गणपतभा जगतापोर्ट फाउंडेशन के पास विकेट नहीं है आठ विकेट आपने खो दिए हैं सत्ताईस रन आठ विकेट के नुकसान पर समीकरण आप देख सकते हैं इस वक्त हिंदी अभी भी है रन बन सकते हैं गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार विकी खाने के चकमा दी थी चली गई विकेट कीपर के दस्तानों के, के दस्तान थोड़ा सा रूम बनाकर खेले की के कोशिश अच्छा उछाल अच्छी गति बॉलिंग देखिए खास करके विकी का बढ़िया गेंदबाजी रही है दो ओवर ग्यारह रन और पांच विकेट चटकाने वाले गेंदबाज है विकी आपके स्क्रीन पर आप देख सकते हैं बेहतरीन गेंदबाजी रही है शानदार गेंदबाजी का प्रदर्शन रहा है एक छोटे से ब्रेक के साथ वापस तो आएंगे ओवर समाप्त हुए तीन तीन ओवर के बाद सत्ताईस रन आठ विकेट के नुकसान पर शक्तिशाली पा बिल्कुल के बाहर व्हाइट बॉल का इशारा दीपक का पिड़गाव कर इशारा कर रहे व्हाइट बॉल का रन संख्या अब स्कोर थोड़ा सा आगे बढ़ता बा अब रन रन संख्या जीतने के लिए पचहत्तर रनों की जरूरत है आपके पास अठारह गेंदे हैं और सैतालीस रन चाहिए चाहे तो आपके मन में कोई आशंका नहीं होगी या खुद के ऊपर यकीन होगा तो बिल्कुल बात बन सकती है बल्लेबाज रन बना सकते हैं इस कौन शहर पर हो किया क्या बात है टेलेंडर ने अच्छा स्टॉक खेल दिया गेट बॉडी लाइन की तरफ जाते भी शानदार स्ट्रोक इरादा है पक्का बल्लेबाज ने जड़ दिया शानदार छक्का फटका सा धुआधार हा गेला षटकार दिशा स्पोर्ट फाउंडेशनचा उत्तुंग षटकार व्यासपीठ होती जे काही का मान्यवर उप अग्राची विनंती आहे काय अतिथी मान्यवर आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं थोड्याच मध्ये डिकेने उपस्थित होणार आहेत त्यामुळे जे नागरिक या ठिकाणी व्यासपीठ होती उपस्थित आहेत आमचे युवा तरुण सहकारी सगळ्यांना विनंती आहे थोडं व्यासपीठ मोकळं करा आता त्या ठिकाणी मान्यवर येणार आहेत आणि मान्यवरांना आपण व्यासपीठ होती असनास्त करणार आहे त्यामुळे व्यासपीठ होती उपस्थित असणाऱ्या सर्व तरुण सहकारी मित्रांना विनंती आहे व्यासपीठावरची गर्दी थोडी कमी करा या ठिकाणी मान्यवरांचं आगमन थोड्याच वेळामध्ये ठिकाणी होणार आहे ओ टू कॉम्बॉक्स सिर्फ धरती से आसमान देखकर उंडे का सपना पूरा नहीं होता इसलिए पंख पहलाने पड़ते हैं और उड़ान भरनी पड़ती है तो बिल्कुल इस वक्त टेलेंडर बल्लेबाज विक्रम ने अच्छा स्ट्रोक खेल दिया था खुद के ऊपर कर यकीन आपके भी दिन आ सकते हैं हसीन मैच अभी समाप्त नहीं है शानदार शानदार बल्लेबाज की थी लेकिन वह फाइनल खिलाड़ी दायरे के अंदर आया है इसीलिए पल्लू शॉट जो स्कूप का एक बार फिर करने का प्रयास किया गया था और आजकल आ, सुप्ला स्टोक के बारे में बिल्कुल चर्चा हो रही है चौतीस रन आठ विकेट के नुकसान कि पर समय एक बार फिर आपको लेके जाऊंगा सत्रह गेंदे और इकतालीस रनों की जरूरत पहली गेंद पर बॉल उसके बाद में सिक्सर उसके बाद में बिंदी गेंद सोलह गेंदों का खेलशेष बेहतर है ज्यादा से ज्यादा मौका देना चाहिए खास करके बल्लेबाज राजू को जो बहुत अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं यह सेंसिबल क्रिकेट है वाइट बॉल सिक्सर उसके बाद में बिंदी गेंद उसके बाद में सिंगल आया है अब पंद्रह गेंदों का खेल शेष है और जीतने के लिए वह फिलहाल अभी आपको चाहिए और चालीस रन चालीस रनों की जरूरत है मैच बिल्कुल इंटरेस्टिंग है उसके बाद में ग्रैंड फिलर का मैच मुकाबला काफी संख्या में दर्शक मौजूद है कमाल का यह टूर्नामेंट है बाला साहेब कंडक साहब इनके नेतृत्व तो में ओनरी साहब कौतु चौहार तेईस सीजन सिक्स फाइनल डे गेंदबाजी कर लेकर वासिक वार्षिक ये दोनों बल्लेबाज दबाव बना रहे हैं खासकर के गेंदबाज के ऊपर पैंतीस रन स्कोरबोर्ड पर लगाए हैं बल्लेबाजों ने आगे गेंद थी इस को खेल दिया तो थोड़ा पिछड़े हटकर लॉन्ग क्षेत्र में राजू गेंद की तरफ आए गेंद को रोक लिया एक रन लेने का अवसर दोनों बल्लेबाजों के लिए बिल्कुल है और इसे सिंगल के साथ स्कोर अब आगे बढ़ता रन संख्या छत्तीस आठ विकेट के नुकसान पर चौदह गेंदों का खेलाना बाकी और जीतने के लिए उनचालीस रनों की जरूरत है अभी भी फासला बना हुआ है मंजिलें उन्हीं को मिलती हैं जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है अगर फासला है तो हौसले की जरूरत है हौसला होगा तो घोसला बन सकता है

पैरों की तरफ गेंद थी खूबसूरती के साथ भाप लिया था और गेंद को खेद गें दिया काउ कॉर्नर क्षेत्र में गेंद बॉन्ड्री की तरफ जाती भी चार के लिए मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड चौका पाहुनी मौका हा मार चौका परिंदों को पता है कि डाली बहुत कमजोर है फिर भी उस डाली पर वो बैठता है क्योंकि उस डाली पर नहीं अपने पंखों पर विश्वास होता है अपने पंखों पर अपने काबिलियत पर विश्वास रखने का समय आया बल्लेबाजों के लिए और दूसरी तरफ से देखिए हमराज मृत्युंजय के लिए और एक विकेट चाहिए ये दोनों बल्लेबाज कर बल्लेबाजी कर रहे हैं विवेक बहादुर अंश है, है। इसलिए फिलहाल अगर देखिए तो बलवान नहीं बुद्धिमान की जरूरत है बारह गेंदे पैंतीस रन चाहिए मुकाबला जीतने के लिए शानदार खेल मैदान के अंदर दोनों बल्लेबाजों द्वारा इस वक्त अगर देखे तो प्रशंसा करनी चाहिए विक्रम की जिन्होंने एक छक्का एक चौका जड़ा है और बल्लेबाज राजू का अच्छा साथ निभा रहे हैं नाव रिमेनिंग ट्वेल्व डिलिव्हरीज आणि नीट थर्टी फाय रन टू विन दिस मॅच शेवटचे बारा चेंडू आणि पस्तीस धाबांची आवश्यकता मॅच करता पुन्हा एकदा हा डाव रंगलेला आहे ओंकार गीत बाजी करणे केले आहे फिलहाल बल्लेबाज थोडासा समय लेते बे उत्कंठवर्धक सामन्यात खेळाडू घेत आहेत बारा पस्तीस मराठी हिंदी आणि इंग्रजी तीन भाषेत सांगितलं गेदबाजी <laughs> केले गेंद बोली चढिला चांगला फटका परंतु बघूया काय करताय शेतरक्षक आहे एकच धाब मिळेल विला नगर देखील तरुणसंख्या एकतालीस समीक्रिकेट एक आपली गेंदे गेंदीवर चौतीस सनोखी जरूरत अकरा चोंडणी चौतीस धाबांची आवश्यकता सामन्यामध्ये निश्चितच आता सर्व गोंग झालेत सामन्याचा थरार आणि उत्कंठा या ठिकाणी निश्चितच प्रेक्षकांना पाहिजे आहे उत्कंठाबर्धक सामन्यात खेळाडू घेतात हृदयाचा ठाव वाढली धडधड वाढली धडपड चांगलाच रंगलाय डाव रोमर्शक सामन्याचा सामन्याचा आनंद घेण्याकरता रोमरक्ष रोमर्शक सामन्याची लज्जत घेण्याकरता उभा टाकलाय सारा गाव कुणाला सुटले हाव कोण खाऊन जाणारे भाव कुठेही जाऊ नका महात्रा या मॅचचा दुसरा पडाव उर्वरित अकरा चेंडू आणि चौतीस दाबांची आवश्यकता टाकेंना फलंदाज विक्रम अत्यंत महत्त्वाचा षटक आहे सामना रंगणार का पाहूया या षटकात सामना कुणाच्या बाजूने झुकणार ते देखील कळेल चांगला फटका ऑन साईडला खेळला आहे एकेरी दुहेरी दाबा काढण्याचा प्रयत्न दिसतोय स्कोर स्कोरबोर्ड चालवण्याचा प्रयत्न मैदानावरती निश्चित आहे उर्वरित दहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दहा चेंडूमध्ये जिंकण्याकरता एकतीस धाबांची आवश्यकता रनसंख्या फिलहाल बयालीस आठ विकेट के नुकसान पर दस गेंदी और तैतीस रनों की जरूरत बेहतरीन खेल मैदान के अंदर बिल्कुल उबा है उसमें कोई संदेह नहीं है और अब तक अगर देखे तो ये बल्लेबाज डटकर बल्लेबाजी कर रहे हैं मैच को पकड़ के रखा है अन्य वाली गेंदे दस दस गेंदों में तैतीस रनों की जरूरत है के पर बल्लेबाज राजू राजू नंबर नौ पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं चाहते थे पुल करने का प्रयास गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं चकमा देते गेंद चली गई विकेट कीपर के, के दस्तानों की तरफ रन की कोई गुंजाइश नहीं है आपके पास नौ गेंदे हैं तैतीस रनों की जरूरत नाइन डिलीवरी

था या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक उपक्रम लाभले जातात आता तर निश्चित कॅमेऱ्यामध्ये आपण पाहू शकता इथे लहान मुलांसाठी खाऊ वाटप देखील केलं जाते यापूर्वी साहेबांनी घोषणा केली होती आपण या ठिकाणी पाहू शकता कॅमेऱ्यामध्ये खाऊवटप सुरू झालेलं आहे जवळजवळ एक तास झालेला आहे खाऊवटप सुरू आहे संपूर्ण चारी बाजूने जे प्रेक्षक आहेत त्या प्रेक्षकांकरता खाऊवटप या ठिकाणी केलं जात आहे दोपलकर बेचाळीस नवगण्याच्या मोबदल्यामध्ये आठ चौंड आणि तेहतीस दाबांची आवश्यकता पैलवान बन गणपतबाऊ जगताप स्फोट फाउंडेशन इसफक्त संघर्ष करणे आखरी जोडी मैदान केंद्र राजीव बा पवार स्ट्रायकर

तिच्या उद्योग समूहाच्या वतीने आपला सन्मान केला जातोय त्यांना विनंती आहे सन्मानाचा स्वीकार करायचा आहे और अच्छा, अच्छा स्ट्रोक है खिलाड़ी बॉडी पर तैनात उनके पास कोई मौका नहीं है जब तक मैदान के अंदर विक्रम है तब तक टाइगर जिंदा है शानदार स्ट्रोक खूबसूरती के साथ गेंद को स्वीप किया था बॉडी के बाहर सिक्सर ब्यूटीफुल शॉट फटका सा धुआधार हा गेला षटकार दिशा स्पोर्ट फाउंडेशन का उत्तुंग षटकार गणपत गणपतबाऊ जगता स्पोर्ट केले मैच कहा एक बार फिर फस गया आपने विकेट खोदे और स्ट्राइक रोटेट नहीं किया 6 गेंदें छब्बीस आखिरी सात तक लड़ने की कोशिश विक्रम द्वारा माउली शेड कडलक यांना विनंती आपला वस्पट होती सन्मान केला तो सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण वस्पट होती आयचे माननीय माउली शेड कडलक आपले ठिकाणी वस्पट होती बाळासाहेब जी कडलक साहेब यांच्या वतीने दिशा उद्योग समाजाच्या वतीने आणि दिशा स्पोर्ट फाउंडेशनना स्वीकार व्यासपीठ चिखलगा सबकी निगाह रहेगी राजू पवार के ऊपर मैच समाप्त नहीं है मैच अभी भी बना हुआ है आने वाली दो गेंद बहुत महत्वपूर्ण छह गेंदों का खेल छब्बीस रनों की जरूरत है बल्लेबाज पर बल्लेबाजी करने के लिए पहला लाभ देख सकते हैं राजू पवार क्या वो करेंगे पलटवार या मौका देंगे नौ स्टेके रन पर जो बल्लेबाज विक्रम है बहुत अच्छी पारी खेल रहे हैं अभी तक इनके बल्ले से दो छक्के और एक चौके आए एक चौका आया है शानदार बल्लेबाजी कर रहे बहुत ही जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं निर्णय कुंबर का खेल लोकेश के हाथ में गेंद बेहतरीन खिलाड़ी है ऊनली साहेब बाला साहब कंडक साहब आप देख रहे हैं इस वक्त इस टूर्नामेंट के आयोजन करता गेंदबाजी करने के गेंदबाज तक गया लोकेश खराब शॉट बल्लेबाज द्वारा आपके किरदार का आपको पता नहीं है बहुत ही खराब शॉट बल्लेबाज की तरफ से माइंडसेट बहुत खराब है मैं समझ सकता हूं एक तरफ विक्रम अच्छी पारी केन्द्र रुकी है क्या कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है टीम को पांच गेंदों में छब्बीस चाहिए और वो रन अभी भी बन सकते हैं लेकिन बल्लेबाज ने जो स्टोक खेल दिया वो इंटियन बहुत खराब था सकारात्मक सोच की जरूरत है सोच का दायरा छोटा नहीं होना चाहिए शोल्डर डाउन नहीं होने चाहिए वही कहा खराब बल्लेबाजी बहुत खराब बल्लेबाजी क्या करने की कोशिश कर रहे हैं कुछ समझ में नहीं आ रहा है देखिए आपको क्या करना था अभी बिल्कुल मैच के बिल्कुल बाहर है पहलवान बार गणपत जगता स्पोर्ट फाउंडेशन चार गेंदे में छब्बीस भाई आपको सिंगल लेना था सिंपल फंडा था और दूसरी एंड पर जो विक्रम है उनको मौका देना था खुद हमला कर रहे हैं और फंस रहे हैं ये इधर बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हो रहा है खराब क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाज राजू पवार द्वारा अब चक्कर अच्छा गैप खेलते बार गया लेकिन सिंगल बहुत महत्वपूर्ण था मायने रखता था तीन गेंदे और जीतने के लिए पच्चीस चाहिए इस मुकाबले में हमराज मृत्युंजय कोत ने शिकंजा कस लिया है जीत कीजयुड पहलवान गणपत और जगता ही बचा सकता है तीन गेंदे पच्चीस अगर पहली गेंद पर सिंगल आता तो बिल्कुल बात बन सकती थी लेकिन बल्लेबाज राजू पवार ज्यादा गंभीरता के साथ वो बात समझ नहीं पा रहे थे कि ये बल्लेबाजी कर सकते काबिलियत है, है इस खिलाड़ी के पास लेकिन परेशानी यह रही कि आपने उनको मौका नहीं दिया खास करके वो जिम्मेदारी थी राजू पवार की और दूसरी तो गलती बहुत बड़ी हुई जब राजू दूसरे और एक राजू मैदान के अंदर आए और हरीश का विकेट रनआउट के तौर पर गिर गया तो वहां से फंस गया ये मैच पहली बार गणपत भा जगता स्पोर्ट के लिए हमर मिथुज कोत की टीम चिकन चक्र उसके बाद में कदम का इस्तेमाल अच्छा स्टोक नंबर पर लाजवाब जब के खेल दिया बल्लेबाज खास करके राजीव पमार ने पहले दो गेंदों पर आप बड़ा स्टोक खेलते तो बिल्कुल वो बात बन सकती थी एक गेंद और अठारह रनों की जरूरत है जीत की सुगंध आ रही है हमराज मृत्युजय कु को और अब टाइम बिल्कुल बिल्कुल लॉन्ग क्षेत्र की तरफ जा रही है, बॉडी बॉडी लेके लेके बाहर बाहर दो चक्के, क्या बात है राजीव पवार ने दोबारा पलट मार किया शानदार दो छक्के लेकिन यह मैच नहीं बचा पाए हमराज मुत्तुजय तो खोतर ने यह मुकाबला जीत लिया और शानदार तरीके से फाइनल में पहुंचने वाली टीम हमराज मुतुजय खोत कंग्रेचुलेशन डन विजेता संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा कॅप्टन विनंती आपण या तिसऱ्या आणि चतुर्थ क्रमांकासाठी आपण या ठिकाणी मॅच होणार आहे टॉस टॉस ठिकाणी करण्यासाठी आम्ही विनंती करतो हो सन्मान्य सागरदादा खानविलकर केतनदा कोदरे सौरभ दादा देशपांडे शुभमदादा धुपकर महेश शेट सुतार या सर्व अतिथी मान्यवरांना विनंती आपण सर्वच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये